विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरस मध्ये तुमचं स्वागत आहे आजपासून आमच्या साताऱ्यामध्ये फर्स्ट सेमिस्टर सुरू होतात बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये तुमच्या इथं कदाचित झाली पण असेल सुरुवात पण बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना म्हणायचं आहे ऑल द बेस्ट पेपर खूप सोपे असणार आहेत आपल्याला क्वेश्चन अटेम्प्ट होणार आहेत आपण चांगली तयारी केलेली आहे असा ऍटिट्यूड पाहिजे नाही तर काय होतं विनाकारण मी केलेले प्रश्न ये असेल का? अवघड असेल का ए असलं काही नाही करायचं लक्षात घ्या मी अभ्यास केलेला आहे मला जमणार आहे जमणार आहे ब ठीक आहे आता नाही जमत पण मी तुमच्याकडून करून घेणार आहे बोर्डच्या एक्झाम पर्यंत बर आता एक सांगतो एक छान असा एक मेसेज मी बघितला कॉमेंट वरती बरं का मुलाचं नाव काहीतरी वेगळंच आहे म्हणजे त्याचं रिअल नेम नाहीये तिथं ओके पण त्यानं काय सांगितलंय बघा की पहिला पेपर इंग्लिशचा झाला ओके खूप सोपा गेला तर उद्या मात्र फिजिक्स आहे आणि मला आता भीती वाटते कारण मला न्यूमेरिकल मतच नाही आहेत न्युमेरिकलचं मत नाही आहेत कारण फॉर्म्युले आठवत नाही आहेत फॉर्म्युले आठवले हो तरी लॉकचं कॅल्क्युलेशन मत नाही लॉक टेबल भीती वाटते मग तुम्हाला वेस्ट काय करतोय बघा की आपले आता दोन ऍप आहेत बरं का गुगलवरती दुसरं आपलं जुनं ॲप सुद्धा आलं बर का मग सह्याद्री ट्युटोरियल्स हे जुनं ऍप आहे आणि सह्याद्री ट्युटोरियल प्लस हे नवीन ऍप आहे या दोन्ही वर मी आता काय करतोय नीट लक्ष द्या कि मी मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ चे एक्झरसाइज मधले जे न्यूमेरिकल्स आहेत चौदा आहेत बरं का न्यूमेरिकल्स आणि त्याचा मी बेचाळीस मिनिटाचा एक व्हिडिओ आहे तो मी फ्री कंटेंट मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतोय ओके वर पण आम्ही कालच म्हणजे आता तो अपलोड झालेला असेल तो तो फ्री मध्ये आहे प्लीज ते ऍप डाउनलोड करा बघा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल मग तुम्हाला, 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 तुम्हाला मला सांगा असे प्रत्येक टॉपिकचे न्युमेरिकल्स आम्ही घेतलेले आहेत संघर्ष बॅच मध्ये मग तुम्हाला हे नक्की आवडणार आहे तुमची भीती कमी होणार आहे संघर्ष बॅच घेण्याचा हेतूच तर तो होता की फिजिक्सचीच भीती दूर करायची आहे मला तुम्हाला गमत सांगू का मला असे कॉमेंट्स खूप यायलेत मेसेज आलेत की मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्युड जेव्हा आम्ही क्रॅश कोर्स मध्ये घेतलाय ना एकूण एक एमसीक्यूज घेतले घेतलेत एकूण एक पण अप्रोच मला मला जे कळालं तुम्हाला मी सांगतो बोर्डची तयारी करताना हे जे मध्ये न्युमेरिकल्स आहेत ते सॉल्व्ह प्रॉब्लेम आहेत हे जेव्हा तयारी करत असताना जरा डिटेल मध्ये गिवन डाटा लिहावा लागतोय फॉर्म्युला कॅल्क्युलेशनचा पार्ट जास्ती जास्त आहे पण सीईटीला कॅल्क्युलेशनचा पार्ट कमी कमी असतो तिथं फक्त कोण कोणाला डायरेक्टली इन्व्हर्सली एवढंच आहे मग रिक्वेस्ट मी करतोय तुम्हाला रिक्वेस्ट करतोय सोळापैकी सोळा मध्ये न्यूमेरिकल्स नाही आहे सेमी कंडक्टर सारख्या मध्ये न्यूमेरिक हे hey, एका दुसरा फॉर्म्युला अल्फाबेट आहे पण निकली आहे ते लक्षात घ्या पैकी एक टॉपिक तुमचा होईल ना किती वेळ द्या फक्त एक तासभर वेळ द्या प्लीज तुमचा फिजिक्स आहे ना पेपर आहे ना फिजिक्सचा पेपर उद्या हे बघा ना कॉन्फिडन्स वाढेल तुमचा एक मी त्यात शिकवलं बरं का या मध्ये की तुम्ही ओळखायला जमलं पाहिजे तुम्हाला की कुठली कन्सेप्ट आहे त्यासाठी डिटेल थिअरी असावी लागते ते देखील आम्ही संघर्ष मध्ये घेतलेली आहे ओके मग बेस्ट खूप छान पेपर जाणार आहेत तुम्हाला हो काल एका मुलांना आणखीने कॉमेंट केलं त्याचं उत्तर द्यायचंय मला तो काय म्हणला की तुम्ही काय शब्द वापरला डिस्क्रिमिनेट करताय तुम्ही ऑफलाईन ची तुमच्या मुलांना तुम्ही आय एम पी क्वेश्चन दिले आम्हाला नाही दिले तुम्ही तुम्हाला सरळ सांगू का मी पस्तीस क्वेश्चन त्यांना आय एम पी दिले ना त्याला एर... लास्ट फाईव्ह इयर्स इयर्स नाही पाच वर्ष नाही लास्ट फाईव्ह पेपर्स होते ना बोर्डचे त्यातले प्रश्न आहे तसे दिले प्लीज तुम्ही काय करा वरून डाउनलोड करा बऱ्याच ठिकाणी क्वेश्चन अवेलेबल पेपर अवेलेबल आहेत शोधा आणि तेच प्रश्न करा अरे रिपीट झाले तेच तेच प्रश्न आणि त्यात मी एवढं बोललो की अजून एक पंधरा ते वीस प्रश्न वाढतील एक्स्ट्रा थोडेसे मी खूप खुश आहे इतका खुश आहे ना एच रिझन सांगतो कारण मी मुलांना अभ्यास करताना बघितलंय याच्यापेक्षा आनंद काय या आहे सांगा करतायत मुलं जेव्हा मी पस्तीस प्रश्न पण मला थोडीशी भीती दाखवावी ना रे हे ते करेन असे मेथड वापर लागतात जे मला बिलकुल आवडत नाही ओरडावं लागतं बोलावं लागतं पण करतायत मुलं करतायत आणि मी तुम्हाला सांगू का मी खूप आनंदी दिसतोय तुम्हाला याच रिझन पण आहे आता वीस वर्ष क्लासेस घेतोय ओके माझी जी पहिली बॅच होती ना त्यातल्या मुलांची लग्न झाली त्यांची मुलं आता माझ्या क्लासला यायला सुरुवात झालेली आहे हे लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय ती मुलं भेटतात आणि सांगतात सर तुमच्यामुळं आम्ही घडलो बदललो फटके दिलेत अगोदरच्या बॅचला बर का है है मी खूप स्ट्रिक्ट राहिलोय आताची जरा तुमचा काळ बदललेला आहे पण तरी पण नाही मी स्ट्रिक्ट आहे पण मी काय हे सांगतोय तुम्हाला लक्षात घ्या तुम्हाला भेटतात त्यांचं लाईफ मी चेंज झालेलं बघितलंय त्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला भलेही ते नाही टॉपर आले भलेही त्यांनी पर्सेंट आहे तुमच्यासारखे नाईन्टी नाईन नाही मिळवले म्हणून आपण पण ते आयुष्यात यशस्वी झालेले आहेत कारण ते जर थोडंफार श्रेय ते मला देत आहेत शिस्त लावली म्हणून ओके मी तुम्हाला पण काय सांगतोय मी तुमच्यात आणि माझ्या ऑफलाईनच्या स्टुडंटमध्ये बिलकुल भेदभाव नाही करत मी तुम्हाला क्लिअर केले पाच वर्षाचे पेपर ते सॉल्व्ह करा फक्त एवढं आहे एक रिलेशन तयार झालेलं आहे आणि ते खूप महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे नाहीत माझ्याकडं लॉस मध्ये फॉलोअर पण जे आहेत ते फॉलो करतायत आणि त्यांचं लाईफ माझ्यामुळं थोडंफार कुणा चेंज होतोय ह्यातच खूप आनंद आहे मग चला पुन्हा एकदा तुम्हाला सांग म्हणतोय ऑल द बेस्ट छान पेपर लिहा घाबरू नका फक्त पी वाय क्यूज करा बाकी काहीही करू नका हे लक्षात घ्या ऑल द बेस्ट